नमस्कार। मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आदिनाथ कोठारे हा नेहमी चर्चेत असतो। एका फिल्मी परिवारातून आलेला असला तरी देखील आदिनाथने या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत। कारण आजच्या कलाकारांची मुले ज्या पद्धतीने वागतात तशी जडणघडण आणि संस्कार आदिनाथवर कधीच झाले नव्हते। नुकतच एका मुलाखतीमध्ये आदिनाथ कोठारेने आपल्या आयुष्यातील अतिशय वाईट आणि खडतर काळाबद्दल खुलासा केला आहे। आदिनाथ म्हणाला की 2005 साली खबरदारी या चित्रपटाचं शूटिंग माझे वडील कोल्हापुरात करत होते। मी त्यावेळी त्यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रथमच काम करत होतो। त्यावेळी आमच्या डोक्यावर भरपूर कर्ज होतं। माझ्या वडिलांनी 2000 साली एक हिंदी चित्रपट केला होता। तो चित्रपट खूपच फ्लॉप ठरला होता, यामुळे आम्हाला कर्ज फेडता येत नव्हतं। 2005 जेव्हा आम्ही खबरदारचं चित्रीकरण करत होतो तेव्हा बँकेने आमचं मुंबईतलं घर जप्त केलं। एवढ्या खडतर काळातही माझ्या वडिलांनी त्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं। या गोष्टींची झळ त्यांनी मला कधीच बसू दिली नाही। चित्रीकरण झाल्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या आजी आजोबांना पुण्याच्या घरी पाठवून दिलं आणि मुंबईत येऊन ते दुसरं घर शोधत होते। त्यामुळे असाही काळ मी पाहिला आहे, असं आदिनाथ कोठारेने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे।